नमस्कार, ॲकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आहोत पुण्यामध्ये. पुण्याला पिंपरी चिंचवड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांनी आयोजित केलेलं राज्यस्तरीय अधिवेशन 2024 या ठिकाणी चालू आहे. आपण आज जाऊन आता नेमकं काय काय आहे ते बघणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं कारण की पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या ठिकाणी सर्वात पहिले जर न्याय मिळून देण्यासाठी कोण पोहोचत असेल तर तो असतो पत्रकार. आणि त्याने कसं वागावं, कसं अभ्यासू उक्ती कशी असावी, अशा योग्य काम करणाऱ्या, खऱ्या काम करणाऱ्या, ज्याला आपण संशोधनात्मक काम करणाऱ्या पत्रकारांना खास करून टार्गेट केलं जातं. कारण ते खरं पत्रकार असतात असं आपण समजूया. आणि या पत्रकारांवर सहसा हल्ला होत असतो, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि त्याच कारणासाठी असं म्हणायला काय हरकत नाही, या ठिकाणी परिसंवाद व पत्रकारांचा गौरव, म्हणजे नेमकं पत्रकारांना काय काय त्रास दिला जातो असं म्हणता येईल, किंवा पत्रकाराने अजून आपलं काम कसं वाढवावं असं म्हणता येईल, की नेमकं पत्रकाराचं काम काय असतं, आणि यावर बरेच मोठमोठाले पत्रकार या ठिकाणी संवाद साधणार आहेत. पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी पत्रकार बांधव आलेले आहेत. आपल्यालाही या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. आणि हा खरं तर आयकॉन टी व्हीसाठीच एक मोठा गौरव आहे. तर बघूया आज काय होत आहे ते. एक कहाणी म्हणली तरी काही गव्हर्नमेंट ठरणार नाही. याच पद्धतीने या दीर्घ प्रज्वलनाच्या माध्यमातून माझ्या सर्व पत्रकाराच्या बांधवांच्या जीवनामध्ये त्रिज्योमय प्रकाश निर्माण व्हावा हीच खऱ्या अर्थाने आजची आमची सर्वांची प्रार्थना. पत्रकार बांधव नोकरी कक्षा जवळ आहे.
आपण विचार आत्तापर्यंत आल्याने जीएसटी नाहीये, त्यामुळे काळाचा फडका हा बाहेरपर्यंत यायला पाहिजे, त्यामुळे जोरदार काळा झाला पाहिजे. खरंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. सध्याची राजकीय परिस्थिती आणि आचारसंहितेची कोणाली घोषणा असल्यामुळे थोडस त्यांनी कळवलं की येऊ शकणार नाही. पैशांचं होतं, त्यातनं पैसे वाटत. मला धरायचं वाटलं
आणि निवडणुकीशी तसा थेट संबंध तुम्हाला जोडता येणार नाही. तुम्ही
ते जे वेगळे असताना का असते चालत आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये काय झालं आमचं दुर्भाग्य आहे आम्ही ते बघत नाही. महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक दुसरं झालेली आहे सगळ्यात जास्त खच्चीकरण महाराष्ट्रात कुठं झालंय तर ते सामाजिक खच्चीकरण झालेलं आहे. नंतर कुठच्या पत्रकारांनी झालेलं जी घुसळ आहे सर्वसामान्यांची सामाजिक घुसमट आहे ती आम्ही कॅप्चर करू शकत नाही. म्हणून मला असं म्हणायचं आहे की फक्त एकच जात होता यासाठी सांगतोय की सर्दी झाली आहे ठीक आहे ती अशी जाताला झाली असेल किंवा अन्य कोणी त्या ठिकाणी संपात आली असेल त्याला झाली असेल. पण आज प्रत्येक जण पॅरल इंडिपेंडेंट मीडियामध्ये अनेक जण यातले काम करत आहेत. तुम्हाला रेव्ह्यू मिळवायचं तर तुमच्या कॅमेराने शूट केलेलं जे काही असेल ते तुमची प्रॉपर्टी आहे त्याला रेव्ह्यू मिळणार. मग त्यालाच रेव्ह्यू मिळणार असेल आणि तुमच्याच तुम्हाला शूट करायचं आहे किंवा काही चांगलं करून द्यायचं आहे तर व्हाय नॉट तुम्ही पत्रकारिता चांगली घ्या एखादी चांगली स्टोरी लाईन लिहून ती चांगली शूट करा चांगली एडिट तुमच्या लेवलला करून घ्या आणि तुमचं प्रॉडक्ट म्हणून ते त्या युट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवरती रेडिमेड्सवरती द्या. आता काय होत आहे की रेडीमेड मिळणार ना एक नेता बोललाय तर त्या नेत्याचा बातम्या हजारो येईल आणि पोर्टलला सुद्धा असं एक चुकीचा समज झालेला आहे की स्थानिक पातळीवरच्या राजकीय बातम्या दाखवल्या आहेत की आपलं पोर्टल चालतं असं नाही. सर्दीचा जो विषय आहे की वेगवेगळ्या प्रकारची सर्दी त्यामुळे खोकला सुद्धा तो खोकला आहे आवाज स्वतःहूनच दाबण्याचा म्हणजे बोलायचं. म्हणजे आता आमच्याकडे काय झालंय अँटी एस्टॅब्लिशमेंट जर्नलिझम करायचं हे आम्ही शिकून आलो. आता काय झालंय प्रो एस्टॅब्लिशमेंट आणि डेव्हलपमेंट जर्नलिझम करायचं विकास कामाची पत्रकारिता करता का तुम्ही तर तुम्ही विकास कामाला नावा ठेवतो म्हणताय असा विषय झालेला आहे. म्हणजे पत्रकारितेच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे. सर तुम्ही तरी झाले